ललित आणि भाग्यश्री प्लीज पुढे या. माझ्याकडे काही प्रश्न नाहीये, तू तुझं मनोगत व्यक्त कर. मला खूप आनंद होतो की फायनली आम्ही जी 1.5 वर्षांची जी मेहनत आहे आमची ती आता फायनली 15 फेब्रुवारीला रिलीज होते आणि ती बघायला मिळते. आणि माझ्यासाठी खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स होता, हा खूप युनिक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. मी कधीच विसरू नाही शकणार. मला अजूनही शूटचा प्रत्येक दिवस, मी पहिल्यांदा समीरला भेटले, माझी ऑडिशन, मला सगळं लक्षात आहे. सो माझ्यासाठी खूप स्पेशल एक्सपिरियन्स आहे. थँक्यू समीर, थँक्यू सगळ्या टीमसाठी, आमचे एडीज, सगळ्यांसाठी थँक्यू व्हेरी मच. येस समीर, मला तुला प्रश्न आहे. हा जो तिच्या आवाजातला जोर आहे, तो तुम्ही वापरला आहे सिनेमात का तो कमी केला आहे? कारण ती एकदम डॅशिंग. आज मी पहिल्यांदा जोर ऐकलाय. म्हणजे आम्ही इतपत तिला बोलायला लागलो होतो की जर हिला विनोद कळत नाही, ही विनोद करत नाही, हिच्या समोर जर विनोद करायचा असेल तर ऍप्लिकेशन द्यावं लागतं की हा विनोद आहे, तो तू सिरियसली घेऊ नकोस. अशी ती 1.5-2 वर्ष आम्ही काढलेत. हा जोर जर तेव्हा तळला असता तर तो वापरला असता मी नक्कीच. थँक्यू. आणि ललित, तुझ्याकडनं ऐकायचं, यू आर लुकिंग व्हेरी हँडसम एज ऑलवेज. पण गोपाळरावांची भूमिका मिळणं, आय थिंक हे प्रत्येक ऍक्टरला काय काय करायला आवडेल, तर त्याच्यातले आनंदी गोपाळ ही माणसं आहेत, तर तुला ही अप्रतिम भूमिका आणि तुला सगळ्यात चांगल्या भूमिका मिळत असतात, तर त्याच्याबद्दल सांग. नाही पण सर्वात आनंदाची गोष्ट अशी की माझ्यासाठी की मी पहिल्यांदा एका खऱ्या नायकाची भूमिका माझ्या वाट्याला आली आणि ती मी साकारू शकलो. तर याचं सर्व श्रेय मी देईन समीरला की तो मला बघू शकला या भूमिकेत, कारण मी स्वतःला कदाचित बघू शकलो नसतो या भूमिकेत. त्यामुळे मी समीरचा खूप ऋणी राहीन सततच की त्याच्यामुळे ही भूमिका माझ्या वाट्याला आली. आणि सर्वच टीम आमची खरं तर त्यांच्यामुळे गोपाळराव जोशी साकारायला मला मदत झाली. म्हणजे आमच्या DOP-पासून तर आमचे कॉस्ट्युम्स, समीर, इरावती, आमचे सहकलाकार गीतांजली, भाग्यश्री, आमची एडीजची पूर्ण टीम, आणि या संपूर्ण चित्रपटाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आणि गोपाळराव जोशी हे नेहमीच माझ्या बरोबर राहतील. ललित, तू खूप अभ्यासू आहेस हे मला माहिती आहे, तू खूप वाचतोस, तुझे खूप विचार प्रोग्रेसिव्ह आहेत असं मी खूप लोकांकडनं ऐकलंय, तर ह्या कॅरेक्टर मध्ये किती आयडेंटिफाय करता आलं तुला, किती आयडेंटिफिकेशन मिळालं, जवळच वाटलं, यू लुक्ड अप टू हिम, व्हॉट वॉज युअर इमोशन? काही गोष्टी मला जाणवल्या सारख्या, त्यातला कदाचित एक पर्यायिकपणा असू शकतो की तो थोडासा असू शकेल माझ्यामध्ये, पण ते ज्या पद्धतीचे प्रोग्रेसिव्ह होते, पुरोगामी होते, त्यातलं 5% किंवा 10% जरी मी करू शकलो खऱ्या आयुष्यात तरी मी भरपूर काही अचीव्ह करीन असं मला वाटतं. आणि मला नाही वाटत की जर एखाद्या माणसाने काही ठरवलं आणि ते जर गोपाळराव जोशींसारखे त्यांच्या निश्चयावर कायम असतील तर त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मला त्या गोपाळरावांकडून मिळत राहिल्यात आणि मी सतत हा प्रयत्न करत राहिलो की मी त्यांच्याकडे थर्ड पर्सन म्हणून नाही बघायचं, मला बघायचं नव्हतं, मला सतत स्वतःला हे सांगायचं होतं की मीच गोपाळराव जोशी आहे. त्यामुळे मी जसजसं वाचत गेलो आणि त्या काळातल्या सर्व अडचणींवर मात करून ती ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या बायकोला शिकवलं, ज्या पद्धतीने ते सर्वांशी लढा देत आले, सर्व समाजाशी, घरच्यांशी, आणि जे काही अचीव्ह केलं ते तुमच्या समोर आहे, आपल्या सर्व पुढच्या पिढीला ते सतत प्रेरणा देत राहतील. तर मला असं वाटतं की त्यातले 10-15% जेवढं जास्तीत जास्त टक्के मी माझ्याबरोबर घेऊ शकेन आणि सतत स्वतःबरोबर ठेवू शकेन तो मी प्रयत्न करत राहीन. थँक्यू, थँक्स अ लॉट.